नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी इंडियास लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या कहाण्या या त्यांच्या शब्दामध्ये तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये आपण प्रशासनामध्ये काम करत असणाऱ्या आणि भविष्यामध्ये प्रशासनात काम करण्यासाठी जाणाऱ्या कित्येक अधिकाऱ्यांशी त्यांच्या यशस्वी होण्याबद्दल संवाद साधला, त्यांचा प्रवास जाणून घेतला आणि त्यांच्या प्रवासाचा उपयोग हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांच्या अभ्यासामध्ये होत आहे ही नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आजही आपल्यासाठी संवाद साधण्यासाठी आपल्या बरोबर उपस्थित आहेत कृषी अधिकारी गौरव राऊत सर. मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्लॅटफॉर्मच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर. सगळ्यात पहिल्यांदा कृषी सेवा परीक्षा 2018 माध्यमातून तुमची कृषी अधिकारी या पदावरती निवड झाली त्याबद्दल आमच्या प्लॅटफॉर्मच्या वतीनं तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. या संवादाच्या या गप्पाच्या किंवा मुलाखतीच्या सुरुवातीचा एक प्रश्न असा आहे की तुम्ही मूळचे कुठले आहात आणि तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण असतं, थोडक्यात तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी कशी आहे? सर, मी मूळचा अकोला जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील मळसूर या छोट्याशा गावचा रहिवासी आहे. माझ्या घरात एकूण 7 सदस्य आहे, त्यामध्ये माझे आजी आजोबा, आई वडील आणि मला 2 जुळ्या बहिणी आहेत. त्या माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत. माझे आई वडील हे शेतकरी आहेत आणि माझे आजोबा हे कृषी विभागातच कृषी सहायका पदावर निवृत्त झालेले आहेत. अगदी अगदी, म्हणजे कृषी खात्याशी संबंधित तुमचं कुटुंब आहे, त्याची पार्श्वभूमी आहे. तुम्ही स्वतः कृषी पदवीधर आहात आणि आई वडीलही शेतीच करतात, त्यामुळे ह्या क्षेत्राशी तुमची खूप जवळची नाळ आहे, खूप जवळचं नातं आहे. त्यानंतर सर, पुढचा एक प्रश्न असा आहे की मग तुमचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि पदवीचं शिक्षण हे नेमकं कुठं आणि कोणत्या संस्थांमधून तुम्ही पूर्ण केलं? मी माझं प्राथमिक शिक्षण हे माझ्या गावातच घेतलं, जिल्हा परिषद शाळेमध्ये. त्यानंतर मी माझं 5वी ते 10वीचं शिक्षण हे मी माझ्या आत्याकडे शिकायला होतो, तिथं कोठारी हायस्कूल नांदुरा जिल्हा बुलढाणा इथे मी पूर्ण केलं. आणि त्यानंतर 11वी 12वी मी अकोलामध्ये भारत विद्यालयामध्ये पूर्ण केली. आणि त्यानंतर मी माझं 25वीचं शिक्षण हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये हॉर्टिकल्चर कॉलेजला BSc हॉर्टिकल्चर या विषयामध्ये मी माझी पदवी घेतली. आणि त्यानंतर MSc मी माझं MSc ऍग्रिकल्चर इन जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंग या विषयामध्ये मी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये सेवा केली. अगदी अगदी, म्हणजे कृषी या पदवीमध्ये तुम्ही पदव्युत्तर पदवी सुद्धा घेतलेली आहे, त्याबद्दलही खूप कौतुक आहे तुमचं. त्यानंतरचा एक प्रश्न असा की मग ऍग्रिकल्चरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे, कुटुंबाची शेतकरी पार्श्वभूमी आहे, त्यानंतर मग स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राकडे वळण्याचा हा निर्णय कसा होता किंवा एक बूस्ट आपण म्हणतो किंवा प्रेरणा ती नेमकी तुम्हाला कशी आणि कुठून मिळाली? खरं म्हणजे सर, घरी कृषीचं पहिल्यापासून वातावरण होतं, त्यानंतर 12वी नंतर कृषीकडे वळण्याचा निर्णय घेतला. आणि आपल्याला माहितच आहे, आपली कृषी विद्यापीठ असो किंवा कृषी महाविद्यालय असो हे म्हणजे एक अधिकाऱ्याचं नंदनवनच आहे, आपल्याला सर्वकडे अधिकारी दिसतात. त्यानंतर मग मी याला कॉलेजला गेल्यानंतर मला बऱ्याच सिनियर मित्र मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून कॉम्पिटेटिव्हची आवड निर्माण झाली. खरं म्हणजे मी सेकंड इयरला असतानाच पूर्ण पुस्तकं आपले जे पाठ्यपुस्तकं वाचायचं सांगतात की स्टेट बोर्ड वाचाव, ते मी सर्व वाचले होते राज्यसेवेच्या दृष्टीनं. मग आजोबांची अशी इच्छा होती की मी पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, मग त्यासाठी त्यानंतर मी ICR काही दिवस अभ्यास केला आणि MSc ला असताना पुन्हा कॉम्पिटेटिव्हकडे वळलो. अगदी अगदी, खूप महत्वाचं आहे. एक प्रश्न त्या संदर्भाने कसा आहे सर की तुम्ही ग्रॅज्युएशन तर ऍग्रिकल्चर हॉर्टिकल्चर मधून कम्प्लीट केलं आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आता या काळामध्ये सध्या बरेचसे विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर या सगळ्याकडे येतात, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की प्लॅन बी आपला रेडी असायला पाहिजे. तर पोस्ट ग्रॅज्युएशनचा आणि ऍग्रिकल्चर सर्व्हिसेसच्या एक्झाम देण्याचा तसा काही संबंध आहे का की पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर याचा फायदा या सगळ्यामध्ये होतोय, त्याबद्दल काय सांगा? खरं बघितलं तर आपण जर पदवीमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला असेल तर ॲग्रीएमपीएससीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला भासत नाही. मात्र माझ्या बाबतीत जर विचार केला तर मला थोडा फायदा झालेला आहे, तो असा म्हणजे मी माझं BSc हॉर्टिकल्चर केलेलं आहे आणि त्यामध्ये मी ICR केलं होतं आणि त्यानंतर मी माझं MSc ऍग्रिकल्चर केलं बॉटनीमध्ये. तर पेपर 2 जो आहे आपला त्यामध्ये मला हॉर्टिकल्चर आणि बॉटनीमध्ये पैकीच्या पैकी मार्क असल्यामुळे माझा सेकंड पेपरमध्ये खूप चांगले मार्क आलेले. अगदी अगदी, खूप महत्वाचं. या सगळ्या गोष्टींचा आपल्या या निकालामध्ये नक्कीच फायदा होतो. या आधीच्या टॉपर सव्वाच्या सिरीज मध्ये आपण बऱ्याच महात्मा फुले कृषी विद्यापीठातनं पदवी घेतलेल्या ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यूज आणि मुलाखती घेतलेल्या आहेत. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, म्हणजे या भागातल्या पार्श्वभूमीतनं येणारे तुम्ही पहिलेच इंटरव्ह्यूवर या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहात. तर जाणून घ्यायचं आहे, जसं राहुरीमध्ये एक
वेगळं वातावरण आहे कृषीची किंवा स्पर्धा परीक्षांची पंढरी आपण त्याला म्हणतो, तसं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कशा प्रकारचं नेमकं वातावरण असतं स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात खास करून, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सर, राहुरीच्या धर्तीवरच 2004 सालापासून अकोल्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉम्पिटेटिव्ह फोरमची स्थापना झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने तिथे विविध अधिकारी घडलेले आहेत. आणि सांगायची गोष्ट म्हणजे मी एमएससी फर्स्ट इयरला असताना त्या स्पर्धा परीक्षा मंचाचा अध्यक्ष सुद्धा राहिलेलो आहे. आणि या चळवळीमध्ये विविध आपले जे मार्गदर्शक आहेत ते मग यशस्वी विद्यार्थी असतील किंवा आपल्या महाराष्ट्रातील नामवंत कॉम्पिटेटिव्ह बद्दल मार्गदर्शन करणारे व्यक्ती असतील त्यांच्या माध्यमातून तिथं विविध लेक्चर सिरीज आयोजित होतात आणि त्यामुळे आता तिथं खूप चांगलं अभ्यासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अगदी अगदी, खूप महत्वाची आणि खूप चांगली कौतुकास्पद गोष्ट आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांना हे राहुरी कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सगळंच अॅग्रिकॉस जी ताकद आहे ती सगळी या माध्यमातून सगळ्यांना दिसते. ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. मी स्वतः हे कृषी पदवीधर आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा नक्कीच मलाही वैयक्तिक खूप मोठा अभिमंतर आहे. त्यानंतर सर प्रश्न असा आहे की मग तुम्ही अॅग्रिकल्चर मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, मग एमपीएससीची किंवा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची सुरुवात ही नेमकी कधीपासून, कोणत्या वर्षापासून तुम्ही सुरू केलीत आणि सुरुवातीच्या काळामध्ये या सगळ्याच्या संदर्भानं स्ट्रॅटेजी तुमची काय होती? सर, मी सर्वप्रथम बऱ्याच यशस्वी माझ्या सिनियरचं मार्गदर्शन घेतलं पदवीला असताना. त्यानंतर मला असं लक्षात आलं की आपलं बेसिक चांगलं असणं खूप महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने मी पदवीला असताना पूर्णपणे आपले स्टेट बोर्डचे पुस्तक असतील आणि सोबत एनसीईआरटी राज्य सेवेच्या दृष्टीने अभ्यास केला. नंतर राज्यात माझा क्रमांक आला होता, तिथं ऍडमिशन घ्यायची नसल्यामुळे पुन्हा मी विद्यापीठातच एमएससीला ऍडमिशन घेतले आणि पुन्हा राज्य सेवेचा अभ्यास सुरू केला. अगदी अगदी. आता या सगळ्या प्रोसेस मध्ये त्या संदर्भाने एक प्रश्न आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा करायची म्हटलं की एखादा क्लास लावावा की नको किंवा कुणाचं मार्गदर्शन घ्यावा हा बराच मोठा प्रश्न असतो, तर त्या संदर्भाने तुमचा अनुभव कसा होता? तुम्ही एखादा क्लास वगैरे जॉईन केला होता का? त्या संदर्भाने एखादा क्लास लावावाच का? या संदर्भाने विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा? सर, मी राज्यसेवेसाठी सीसेट साठी एक क्लास जॉईन केला होता अकोल्यामध्ये. पण जर आपण आपल्या अॅग्रीच्या परीक्षेचा जर विचार केला त्यामध्ये महाराष्ट्र कृषी सेवा असेल, महाराष्ट्र वन सेवा असेल, बँकिंग क्षेत्र असलं तरी चालेल, यामध्ये मला असं वाटत नाही की कोणत्याही प्रकारचे क्लास लावायची गरज आहे. म्हणून मी कोणत्याही प्रकारचा त्यासाठी क्लास केलेला नव्हता. आपल्याला सर्वात मोठी आपल्याला अॅग्रिकल्चरला देणगी आहे ते म्हणजे सिनियर आणि ज्युनियरचं नातं. आणि जे आपले सिनियर आपल्याला ज्या प्रकारे मार्गदर्शन करतात, मला वाटते अभ्यासाला एकच महत्वाची गोष्ट लागते आपल्याला यशस्वी होण्याकरता, ती म्हणजे चांगलं वातावरण, सिनियरचं किंवा कोणत्याही व्यक्तीचं एक चांगलं मार्गदर्शन आणि चांगल्या प्रकारचे संदर्भ साहित्य. यानंतर कोणत्याही क्लासची गरज मला वाटत नाही. अगदी अगदी, खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रॉपर गायडन्स आणि मार्गदर्शन भेटलं तर खूप चांगल्याचा फायदा होतो. त्या संदर्भानेच पुढचा प्रश्न मग आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण करिअर करायचं म्हटलं तर एक वाटाड्या आपण म्हणतो किंवा एक मार्गदर्शक म्हणतो, मेंटॉर, याची गरज आपल्याला असतेच. तर तुमच्या आयुष्यामध्ये एक मेंटॉर म्हणून कुणाची महत्वाची भूमिका राहिलेली आहे? तुमच्या सगळ्या यशामध्ये त्यांचा वाटा नेमका कसा आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? सर, आपल्याला माहितीच आहे, तुम्ही सुद्धा कृषी पदवीधर आहे, आपल्या कृषी मध्ये कोणी एक वाटाडा आपल्याला नसतो, आपल्याला अनेक आपले वर्गमित्र असतील, आपले सिनियर असतील, हे असतात. सोबत माझ्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट होती की जे माझे आजोबा हे मला नेहमी मार्गदर्शन करत राहायचे. जरी त्यांचं वय जास्त असलं तरी ते खूप अपडेट पर्सनॅलिटी आहेत, त्याच्यामुळे मला रेग्युलर दररोज सकाळी त्यांचा कॉल असायचा की तू राज्यसेवा कर, तू या परीक्षेचा अभ्यास कर, कॉम्पिटेटिव्ह कर. एक मोरल सपोर्ट त्यांच्याकडून घरून होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे वर्गमित्र, आमचा एक स्पर्धा परीक्षा करणारा मित्र मैत्रिणीचा ग्रुप होता, ते नेहमी प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करायचे, त्यामुळे त्यांच्या ते सर्व माझे वाटाळे असं म्हणावं लागते. अगदी अगदी, खूप खूप महत्वाचं आहे. तुम्ही म्हणालात की अॅग्रिकल्चर मध्ये आल्यावरती सिनियर ज्युनियरचं नातं हे खूप महत्वाचं असतं. गमतीनं किंवा खूप अभिमानानं म्हटलं जातं की अॅग्रिकॉस सबका बॉस, तर ही खरंच एक खूप सुंदररित्या स्पष्ट केलेली संकल्पना. या तीन शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ दडलेलाच आहे. ते तुम्ही आणि मीही जाणताना प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांना ते नक्कीच या काळामध्ये समजत असेल. सर, त्यानंतरचा कृषी सेवा परीक्षेचा ज्यावेळेला आपण अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेला एक जनरल एमपीएससी आपण म्हणतो, त्यापेक्षा थोडासा वेगळा सिलेबस प्रिलिम्स आणि मेन्सलाही या बाबतीमध्ये असतो, तर प्रिलिमच्या संदर्भानं तुमची स्ट्रॅटेजी नक्की कशी होती, त्याबद्दल विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन? सर, आपण प्रिलिम्सचा जर विचार केला तर प्रिलिम्स मुख्यतः 15 प्रश्न आहे मराठी, 15 इंग्लिश, 25 प्रश्न आपले अॅग्रिकल्चरचे आणि इतर 45 प्रश्न हे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहे. जर आपण जनरल एमपीएससीचा अभ्यास करत असाल तर त्या 45 प्रश्नाबद्दल आपला चांगला अभ्यास झालेला असतो. पण आपल्या प्रिलिम्सला
मराठी आणि इंग्लिश हे खूप महत्वाचे विषय आहे. त्यामध्ये जर आपण चांगलं लक्ष दिलं तर मराठी इंग्लिश आणि आपल्या अॅग्रिकल्चरमध्ये त्या माध्यमातून आपला चांगला फ्रीला स्कोर असू शकतो. म्हणून मला असं वाटतं की जे नवीन विद्यार्थी करणारे आहेत त्यांनी मराठी इंग्लिश चांगलं करावं आणि सोबतच सामान्य ज्ञानाचा अभ्यास केला तर त्यांची पूर्व परीक्षा पास करण्यासाठी त्यांना चांगलं यश मिळेल. अगदी अगदी, खूप महत्वाचं आहे. आता त्यानंतरचा जो टप्पा आहे अॅग्रिकल्चर सर्व्हिसेसची मेल्स, त्याच्यामध्ये पूर्णतः दोन्ही विषय किंवा दोन्ही पेपर्स हे टेक्निकल बेस्ड असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पदवीचा खूप बेस चांगला लागतो असे सगळेच म्हणत असतात. तर त्या मुख्य परीक्षेसाठी तुमची खास करून स्ट्रॅटेजी काय होती आणि त्यासाठी जी तुमची बुक लिस्ट एक टेंटेटिव्ह जी काय असेल त्या संदर्भाने विद्यार्थ्यांना थोडं आपण मार्गदर्शन करावं. सर जर मुख्य परीक्षेचा बघितला तर पेपर वन आणि पेपर दोन असे दोन आपले पेपर आहेत. त्यामध्ये जो पेपर आपला पहिला पेपर आहे त्यामध्ये ॲग्रोनॉमी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि सॉइल सायन्स असे तीन महत्वाचे विषय. आणि पेपर दोनचा जर विचार केला तर उरलेले आपल्या ॲग्रिकल्चरचे सर्व विषय पेपर दोन मध्ये आहेत. त्यामुळे सर्वांचा जनरली असं राहतं की पेपर वन फोकस करायचा आणि ते खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये ॲग्रोनॉमीचा जर आपण विचार केला तर ॲग्रोनॉमीसाठी रेड्डी अँड रेड्डी सरांचं जे पुस्तक आहे ते अत्यंत उत्तम आहे. आपण सिलेबस धरून जर त्या पुस्तकातून चांगला अभ्यास केला तर त्यामध्ये चांगले मार्क मिळतात. फील्ड क्रॉपसाठी आपण आपल्या सेमिस्टरच्या नोट्स किंवा एक चिड्डा सिंग सरांचं एक बुक आहे ते वापरू शकतो. त्यानंतर सॉइल सायन्स आहे, सॉइल सायन्ससाठी पाटील आणि माळी सरांचे नोट्स सफिशियंट मला वाटते, मी सुद्धा तीच केली होती. त्यानंतर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा थोडा आपला इंजिनिअरिंग वाल्यापेक्षा थोडा आपला थोडा डिफरंट पोर्शन पडतो. त्यामध्ये पाच सब डिव्हिजन आपण करू शकतो. पहिलं फार्म पॉवर मशिनरीचा जर विचार केला तर त्यामध्ये सहाय सरांचं पुस्तक अतिशय उत्तम आहे. त्यानंतर प्रोसेसिंग करता आपण सहाय आणि सिंग सरांचं पुस्तक वापरू शकतो. त्यानंतर आपण जर सर्विंग अँड लेवरिंग चा विचार केला तर त्यामध्ये मायकेल अँड ओझा व्हॉल्यूम मधला सिलेक्टिव्ह पार्ट वाचून केला तर त्यात चांगल्या प्रकारे आपण प्रश्नाची उत्तर त्यामध्ये लिहू शकतो. आणि जर शेवटचा जो पार्ट आहे शेवटच्या पार्टमध्ये बिल्डिंग मटेरियल असेल किंवा सॉइल वॉटर कन्झर्वेशन असेल आर सुरेश सरांचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये हा पार्ट चांगल्या प्रकारे दिलेला आहे. खरं म्हणजे आपण कोणत्याही ऑब्जेक्टिव्हचे किंवा शॉर्ट्स नोट्स न असता रेफरन्स साहित्य वाचावं असे माझी सर्व नवीन विद्यार्थ्यांना विनंती आहे, जेणेकरून अत्यंत चांगले मार्क्स आपल्याला त्यामध्ये मिळतील. त्यानंतर पेपर दोनचा विचार केला तर पेपर दोन मध्ये हॉर्टिकल्चर आणि बॉटनी हे जास्त थोडं जास्त वेटेज आणि त्यानंतर एक्सटेन्शन. तर बॉटनी करता आपण सेमिस्टरच्या आपल्या ज्या नोट्स होत्या त्यामध्ये पूर्ण सिलेबस आपला कव्हर होऊ शकतो. आणि ज्यांच्याकडे आता जास्त वेळ आहे, जे भविष्यातल्या ॲग्रीएमपीएससी करता तयारी करत आहेत, त्यांनी जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग साठी कुंदन सिंग सरांचं बुक वाचावं आणि सीड टेक्नॉलॉजी साठी अग्रवाल सरांचं बुक आहे त्यामध्ये सुद्धा जास्त टॉपिक नाही, जे आपल्या सिलेबसला धरून सिलेक्टिव्ह टॉपिक त्यांनी वाचावे. आणि प्लांट फिजिओलॉजी साठी त्यांनी पांड्यन सिन्हा सरांचं बुक वापरलं तर चालेल. त्यानंतर हॉर्टिकल्चरला इन्स्टंट हॉर्टिकल्चर हे सफिशियंट बुक आहे. एक्सटेन्शन साठी आपण सुपे सरांचं पुस्तक हे अतिशय उत्तम आहे, त्यामधूनच जवळपास सर्व प्रश्न आपल्या मेन्सला येतात असं लक्षात आलं. त्यानंतर इकॉनॉमिक्स साठी आपल्या सेमिस्टर नोट्स किंवा सुब्बा रेड्डी सरांचं एक पुस्तक आहे ते आपण वापरू शकतो. ॲनिमल हजबंडरी साठी आपण उदगीरची जी नोट्स आहे ती अतिशय छान नोट्स आहे ती वापरू शकतो. आणि एंटोमोलॉजी आणि पॅथॉलॉजी असे विषय आहेत की त्यामध्ये आपण आपल्या मॅन्युअलमध्ये असलेले टेबल किंवा कॉजल ऑर्गॅनिझम त्याचे विविध टाईप हे आपल्या सेमिस्टर नोटमधून पूर्ण कव्हर होतात. आणि एक शेवटचा छोटासा पार्ट आहे पण महत्वाचा आहे की जो आपल्याला मार्क्स देऊन जातो तो म्हणजे फूड टेक्नॉलॉजी. ते सुद्धा आपल्याला परभणीची एक फूड टेक्नॉलॉजी कॉलेजची नोट्स आहे त्यामधून पूर्ण कव्हर होतो. अगदी अगदी, खूप महत्वाचं आहे. मेनशी खूप छान स्ट्रॅटेजी त्याची बुक लिस्ट तुम्ही आम्हाला दिली. आता त्यानंतरचा एक टप्पा आहे तो म्हणजे मुलाखतीचा. जनरल एमपीएससी मध्ये असतो इकडेही तो असतोच, तर त्या पहिल्या मुलाखतीचा तुमचा अनुभव कसा होता त्या संदर्भाने विद्यार्थ्यांना थोडं काय सांगा. खरं म्हणजे बरेच सिनियर असे सांगत होते की बा तू खूप अभ्यास करशील मात्र मुलाखत आल्यावर तुला वाटेल की काय मी इतक्या दिवस काय केलं. मात्र मुलाखत ही प्रत्येकाची खूप वेगळी असते. माझ्या बाबतीत म्हणजे पहिलीच इंटरव्ह्यू होता आणि त्यासाठी मी खूप तयारी केली होती. बऱ्याच आपल्या वरिष्ठ कृषी मित्रांनी माझे मॉक इंटरव्ह्यू घेतलेले होते आणि एक फोरमचा पहिले अध्यक्ष असल्याच्यानं मीटिंग घेण्याची किंवा लोकांसमोर बोलण्याची प्रेझेंट व्हायची चांगली सवय होती, त्यामुळे माझा आत्मविश्वास चांगला होता. आणि मला नागपूरला मेश्राम सरांचं पॅनल होतं तर त्यामध्ये माझा जवळपास 27 मिनिटं इंटरव्ह्यू चालला होता आणि तो त्या दिवसातला सगळ्यात लॉंगेस्ट इंटरव्ह्यू होता. आणि त्यामध्ये मला कोणत्याही आपलं टेक्निकल नॉलेज बद्दल विचारण्यात नाही आलं. जनरल शेतीशी संबंधित असेल थोडंसं आणि माझी हॉबी ऍक्च्युली कुकिंग होती, त्याच्यामुळे सर्व माझा इंटरव्ह्यू त्या कुकिंग हॉबीवरच चालला आणि तो अतिशय चांगला झाला, त्यामुळे चांगले मार्क्स मिळाले. अगदी अगदी, खूप महत्वाचं आहे.
तर हे खूप महत्वाचं आहे की तुमचं पर्सनॅलिटी बेसिसवरती तुमचा इंटरव्ह्यू होतो ना की तुम्ही जो काही अभ्यास करता, कारण मेन्स परीक्षेमध्ये तुमच्या या सगळ्या गोष्टींना तुम्हाला तुमचा अभ्यास किती आहे त्याला जज केलेलंच असतं. तुमची पर्सनॅलिटी टेस्ट यालाच इंटरव्ह्यू आपण थोडक्यात म्हणू शकतो. तर त्या संदर्भात होतो, खूप छान मार्गदर्शन सर तुम्ही केलं. त्यानंतरचा एक असा प्रश्न आहे की हे सगळं आपण कष्ट करतो, प्रयत्न करतो, जिद्दीनं कष्टाने यश मिळवतो, यश ज्या दिवशी आपल्या समोर येतो तो म्हणजे निकालाचा दिवस. तो रिझल्ट जो तुमचा लागला तो तुम्ही स्वतः बघितलात की तुम्हाला कोणी सांगितला, आणि तुमची स्वतःची आणि तुमच्या घरच्यांची त्या संदर्भातली रिॲक्शन त्या दिवशीची काय होती, त्याबद्दल काय सांगाल सर? मला अजून आठवते तो दिवस, मी कधीच विसरू शकत नाही. 30 सप्टेंबर ही तारीख होती आणि मी लायब्ररीतून संध्याकाळी रूमवर आलो होतो आणि माझे 2 मित्र माझ्या सोबत होते. तेव्हा त्यांनाच कॉल आला होता की रिझल्ट लागला म्हणून, आणि मी मोबाईल घेऊन खूप डाउनलोड करण्याचा प्रयत्न होत होतो पण माझे हात अक्षरशः हालत होते आणि रिझल्ट काही डाउनलोड होत नव्हता. तेव्हा एका मित्राने मला चुपचाप बसून ठेवलं आणि दुसऱ्याने रिझल्ट डाउनलोड केला आणि मी स्वतः माझं नाव टाईप केलं. आणि योगायोग म्हणजे त्या 1200 लोकांमध्ये गौरव नावाचा मी एकुलता एक व्यक्ती होतो आणि लगेच माझं नाव आलं आणि त्यामध्ये समोर पोहोच दिसली आणि डोळ्यातून अश्रू सुरू झाले. मला कळत नव्हतं, माझ्या मित्राला वाटलं तर हा, त्यांना वाटलं माझं सिलेक्शन झालं नाही, मी रडतोय तर. पण त्यांना नंतर सांगितलं आनंद अश्रू आहे. मग मी एवढे कष्ट केले, आई वडिलांनी एवढं कष्ट करून शिकवलं, तर माझी इच्छा होती की मी स्वतः त्यांचे आनंद अश्रू पाहावे. म्हणून मी ती रात्र पूर्ण जागून काढली. त्या दिवशी कोणाला सांगितलं नाही, कोणा मित्राला सांगितलं घरी फोन करू नका. आणि मी दुसऱ्या दिवशी स्वतः घरी जाऊन माझ्या आई वडील आणि आजी आजोबांना सांगितलं आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यातले जे आनंद अश्रू मी बघितले तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण होता. अगदी अगदी, खूप महत्वाचं आहे की आपलं कष्ट आणि आपलं यश हे घरच्यांसाठी खूप समाधानाचं असतं, आनंदाचं असतं, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर सर, आता तुम्ही महाराष्ट्र कृषी सेवा या विभागामध्ये, कृषी विभागामध्ये तुम्ही सध्या कार्यरत आहात, तर तुमची पहिली पोस्टिंग ही कुठं आहे आणि तुमच्या कामाचं स्वरूप नेमकं कसं असतं? सर, सध्या मी अकोला जिल्ह्यामध्ये तेल्हारा तालुक्यामध्ये मंडळ कृषी अधिकारी हिवरखेड या पदी मी सध्या माझी पहिली पोस्टिंग झालेली आहे. आणि म्हणजे पहिली पोस्टिंग ही झाली तालुक्यामध्ये. त्या तालुक्यामध्ये जर विचार केला तर अर्धा तालुका हा खारपणपट्टा आहे आणि मला जे मंडळ मिळालं हिवरखेड हे पूर्णपणे बागायती मंडळ आहे. इथे एक वान प्रकल्पामुळे पूर्णतः पाण्याखाली हा पूर्ण गाव असल्यामुळे खूप बागायती पट्टा आहे आणि सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने फळबागेसाठी खूप स्कोप आहे. त्यामुळे मी आल्यापासून MRGS अंतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना असेल आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, तसेच आपल्या नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन अंतर्गत शेततळे याकडे जास्त फोकस केला आणि जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. आणि मला या 3 वर्षांमध्ये मी इथे असेल तर मला हा पूर्ण संत्रा पट्टा करायचा आहे, म्हणजे जेणेकरून 5-10 वर्षांनंतर इथलचे शेतकऱ्याच्या जीवनात आमूलाग्र बदल झालेला असेल. पारंपरिक पिकाकडून ते फळपिकाकडे वळलेले असतील आणि त्यांची आर्थिक प्रगती झालेली मला पाहिजे. अगदी अगदी, खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की सर शेतकऱ्याची प्रगती होणं हे खरं सगळ्याच जे कृषी पदवीधर असतात त्यांचंही काम आहे, प्रत्येक मला वाटतं नागरिकाचं काम आहेच. आणि तुम्ही कृषी अधिकारी म्हणून हा जो संकल्प केलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत सर. या संवादाच्या आणि मुलाखतीचा एक शेवटचा प्रश्न त्या संदर्भाने विचारतो, हे सगळं यश मिळतं, यश मिळालं, या सगळ्याचं श्रेय द्यायचं असेल तर तुम्ही कोणाला द्याल? सर, या सर्वांचं श्रेय जर द्यायचं असेल तर कोणा एका व्यक्तीला आपण नक्कीच देऊ शकत नाही. त्यामध्ये सर्वप्रथम माझे सर्व घरचे की ज्यांनी मला नेहमी या बाबतीत सपोर्ट केला, त्यानंतर मित्रमंडळी आणि वरिष्ठ कृषी मित्र. मित्रमंडळी आयुष्यात खूप महत्वाचे असतात. तर माझ्या मित्रांनी आम्ही सगळ्यांनी सोबत अभ्यास केला, नेहमी त्यांनी प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला आणि सोबतच आमचे वरिष्ठ कृषी मित्र आहेत, त्यांचं नेहमी मार्गदर्शन लागलं. या सर्वांमुळेच यशस्वी झालो असं मला वाटतं. अगदी अगदी, खूप महत्वाचं आहे सर, तुम्ही सध्या त्या ठिकाणी कार्यरत आहात, तुमच्या कामासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. तुमच्या भविष्याच्या कारकिर्दीसाठी सुद्धा माझ्या वतीनं आणि अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं तुम्हाला सर खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये आपण संवाद साधत होतो गौरव राऊत सर, ज्यांची महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या माध्यमातून कृषी अधिकारी या पदावरती निवड झालेली होती. सध्या ते अकोला जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांचा एक संकल्प आहे की तो संपूर्ण त्यांना जो विभाग मिळालेला आहे तो संत्रापट्टा करायचा आहे. म्हणजे कृषी अधिकारी जर तळमळीनं काम करत असेल तर शेतकऱ्यांसाठी नक्कीच ती एक खूप समाधानाची आणि खूप चांगल्या जमेची बाजू ठरू शकते. अशाच प्रकारे काम करण्यासाठी सरांना आपल्या प्लॅटफॉर्मच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत. टॉपर संवादच्या या सिरीजमध्ये यानंतरच्या भागामध्ये मी तुम्हाला अशाच एका यशस्वी अधिकाऱ्यांच्या कहाण्या घेऊन येणारच आहे. तोपर्यंत ऐकत राहा आणि पाहत राहा टॉपर संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.